अॅग्रोवन शेत मार्केट, शेतीतलं मार्केट इंटेलिजन्स सांगणारं देशातलं एकमेव पॉडकास्ट. आपला शेतमाल कधी आणि कोणत्या किमतीला विकावा याची इन्साइट देणारी माहिती, स्थानिक आणि आंतरराष्ट्रीय घडामोडींचा बाजारावर होणारा परिणाम, शेतमालाच्या दरातील चढ उतार, मार्केट ट्रेंड यांचा उलगडा. मार्केट बद्दल अपडेटेड राहायचे असेल तर हा पॉडकास्ट चुकवू नका. नमस्कार, मी गौरी कुबेर. आता आपण ऐकणार आहोत आजचं सकाळचं पॉडकास्ट. एन्झायटी ही नेहमीच त्रासदायक ठरताना दिसते. आजकाल खूप लोकांना एन्झायटीचा त्रास होत असतो. याविषयी आजच्या पॉडकास्टमधून आपण जाणून घेणार आहोत. कर संकलन उत्पन्नातून सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे, याविषयीही अधिक माहिती आपण ऐकणार आहोत. आज चर्चेतील बातमीमध्ये भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं विधान चर्चेत आलंय, ते काय म्हणाले हेही आपण ऐकणार आहोत. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या पॉडकास्टला. सुरुवातीला ऐकूयात कोरोनामुळे झालेल्या स्थलांतरांबाबत एक बातमी. कोरोना अद्यापही संपलेला नाही, त्याच्याशी संबंधित या वर्षात अनेक महत्वाच्या घडामोडी दिसून आल्या आहेत. त्यात रशिया आणि युक्रेन युद्ध असो की क्लायमेट चेंज असो, कधी कुठे भूकंप तर कधी नवनवीन आजार, पण या सर्वांचा प्रभाव स्थलांतरावर झाल्याचं दिसून आलंय. आंतरराष्ट्रीय स्थलांतर दिवसाच्या निमित्तानं अनेक गोष्टी समोर आल्या आहेत. त्या निमित्तानं आज आपण स्थलांतराविषयी अधिक जाणून घेणार आहोत. स्थलांतराचं कारण काय, त्यामुळे होणारा परिणाम काय, हे माहिती करून घेऊयात. युद्ध, असुरक्षा, क्लायमेट चेंज, बेरोजगारी यासारख्या गंभीर समस्यांमुळे अनेक लोक दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित होत आहेत, पण जेव्हा ते दुसऱ्या ठिकाणी पोहोचतात त्यावेळी त्या जागी असणाऱ्या लोकांना त्यांचा त्रास होऊ लागतो. ते त्यांना सहजासहजी स्वीकारत नाहीत. 2021 जवळपास 5.9 कोटी लोक स्थलांतरित झाले होते. मात्र हे लोक कोण होते हे समजून घेणंही तितकंच गरजेचं आहे. हे लोक ते होते जे आपला देश सोडून दुसऱ्या देशात स्थलांतरित झाले किंवा बॉर्डर पार करून दुसऱ्या देशाच्या बॉर्डरवर राहायला गेले. कोरोना काळात अनेकांचा रोजगार दगावला, त्यामुळे अनेकांनी स्थलांतर केलं, मोठ्या शहरातून गावाकडे परतले. त्याशिवाय कोरोनाचा धोका संपताच लोक पुन्हा शहराकडे स्थलांतरित होताना आता दिसतायत. स्थलांतर हे स्थायी आणि अस्थायी असं दोन्हीही असू शकतं. यामागे अनेक कारणं आहेत. युद्ध किंवा क्लायमेट चेंज सारखे कारणं तर आहेतच, मात्र या व्यतिरिक्त अनेक कारणांनी लोक स्थलांतरित होताना दिसतायत. श्रोत्यांनो, एका वेगळ्याच विषयावरची बातमी आता आपण ऐकणार आहोत. एन्झायटी ही नेहमीच त्रासदायक ठरताना दिसते. आजकाल खूप लोकांना एन्झायटीचा त्रास होत असतो. ओव्हर थिंकिंग, अपूर्ण झोप, ऍसिडिटी, टेन्शन यामुळे एन्झायटीचा त्रास वाढतो. पण एन्झायटी वाढणं हे शरीरासाठी चांगलं नाही. खरं तर मानसिक तणाव आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग झालाय हे आता अनेक जण सांगताना दिसतात. प्रत्येकाच्या आयुष्यात कुठे ना कुठे काहीतरी मानसिक त्रास आहेच. आपल्या मानसिक आरोग्यासाठी कित्येक लोक सायकोलॉजिस्टकडे जाऊन ट्रीटमेंट घेत असतात. डिप्रेशन, एन्झायटी, चिडचिड याचं या लोकांमध्ये प्रमाण देखील वाढलंय. या गोष्टींवर आपण नियंत्रण ठेवू शकलो नसलो तरीही रोजच्या आयुष्यातल्या घटनांना कसं सामोरं जायचं हे नक्कीच आपल्या हातात असतं. आपल्या बिझी शेड्यूलमधून आपलं मानसिक स्वास्थ्य कसं नियंत्रित ठेवायचं यासाठी विप्रो कंपनीचे अधिकारी ऋषद प्रेमजी यांनी त्यांची स्ट्रेस बस्टर लिस्ट शेअर केली आहे. या लिस्टमध्ये त्यांनी 6 गोष्टी नमूद केल्या आहेत ज्यानं त्यांचा स्ट्रेस रिलीफ करायला मदत होते. आणि गंमत म्हणजे त्यात त्यांनी म्हटलंय की याची माहिती त्यांनी आपल्या ट्विटर अकाउंटवरून दिली आहे. झोप, व्यायाम, मसाज तसंच आवडत्या आणि महत्वाच्या माणसासोबत वेळ घालवणं, टीव्ही आणि स्वतःला तेवढं सिरियसली न घेणं हे माझ्यासाठी सगळ्यात महत्वाचं आहे. ऋषद प्रेमजी यांच्या ट्विटला खूप लोकांनी पसंती दिली आहे. अनेक लोक या पोस्टला रिट्विट करताना दिसत आहेत. लोक यावरती रिप्लाय सुद्धा देत आहेत. प्रत्यक्ष कर संकलनाविषयीची एक महत्वाची बातमी आता आपण जाणून घेऊयात. कर संकलन उत्पन्नातून सरकारच्या उत्पन्नात मोठी वाढ झाली आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या सरकारी आकडेवारीनुसार 2022-2023 या वार्षिक वर्षासाठी एकूण प्रत्यक्ष कर संकलनात सुमारे 26% वाढ नोंदवण्यात आली आहे. निव्वळ प्रत्यक्ष कर संकलनातही सुमारे 20% वाढ झाली आहे. त्याचप्रमाणे 17 डिसेंबर 2022 पर्यंत आगाऊ कर संकलन 5.21 लाख कोटी रुपये झालंय. ऍडव्हान्स डायरेक्ट टॅक्स कलेक्शन मध्ये वार्षिक 12.83% वाढ झाली आहे. मात्र या कालावधीत मोठी रक्कमही परत करण्यात आली आहे. आकडेवारीनुसार 2.27 लाख कोटी रुपयांची रक्कमही परत करण्यात आली आहे. सरकारी आकडेवारीनुसार नव्या आर्थिक वर्षासाठी प्रत्यक्ष कर संकलनाची रक्कम 11,35,745 कोटी रुपये होती, जी मागल्या वर्षी याच कालावधीत 9,47,959 कोटी रुपये होती. म्हणजेच वार्षिक आधारावर प्रत्यक्ष कर संकलनात 19.81% वाढ झालीय. श्रोत्यांनो, आता आपण घेणार आहोत आजच्या वेगवान घडामोडींचा आढावा. आम आदमी पार्टीच्या राष्ट्रीय परिषदेची बैठक दिल्लीत झाली. त्यात पक्षाचे ज्येष्ठ नेते सहभागी झाले होते. या सभेत पक्षाचे अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांनी केलेलं वक्तव्य चर्चेत आलंय. पंजाबमध्ये आम्ही सरकार स्थापन केलं, गोव्यात आम्हाला 2 आमदार मिळाले आहेत आणि नुकतंच गुजरातमध्ये 5 आमदार जिंकले आहेत. बरेच लोक आम्हाला विचारतात की आम्ही गुजरातमध्ये सरकार का बनवू शकलो नाही. केजरीवाल म्हणालेत की देवानं आमच्यावर खूप कृपा केली आहे, आम आदमी पार्टीचं यश जादूपेक्षा कमी नाहीये. हिंदू जोडपं परस्पर संमतीनंतरही न्यायालयाच्या परवानगीशिवाय घटस्फोट घेऊ शकत नाहीत असं दिल्ली उच्च न्यायालयानं म्हटलंय. एका जोडप्यानं परस्पर सहमतीनं 100 रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर केलेल्या घटस्फोटाच्या कराराला मान्यता देण्यास नकार देताना उच्च न्यायालयानं हा निर्णय घेतलाय. न्यायमूर्ती संजीव सचदेव आणि न्यायमूर्ती रजनीश भटनागर यांच्या खंडपीठानं सांगितलंय की पती पत्नी हे दोघंही हिंदू आहेत आणि त्यांचं लग्नही हिंदू विधींनी केलं गेलं होतं. अशा परिस्थितीत पती पत्नीनं परस्पर संमती घेऊनही अवघ्या 100 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर तयार केलेल्या घटस्फोटाच्या कराराला काहीही महत्व नाही. हर हर महादेव या चित्रपटावरून मोठा वाद निर्माण झाला होता. आता त्यावर प्रसिद्ध अभिनेता सुबोध भावेनं प्रतिक्रिया दिली आहे. सुबोधनं प्रतिक्रिया देताना आपण या पुढल्या काळात कोणताही ऐतिहासिक भूमिका असलेला बायोपिक करणार नाही, आता शूट करत असलेला हा शेवटचा बायोपिक चित्रपट असेल अशी भूमिका मांडलीय. त्याची ही प्रतिक्रिया व्हायरल होताच चाहत्यांना मोठा धक्का बसलाय. चाहत्यांनी त्याला वेगवेगळे प्रश्न विचारायला सुरुवात केलीय. सध्या भारतीय क्रिकेट संघ बांगलादेशच्या दौऱ्यावर आहे, जिथे तो 2 कसोटी सामन्यांची मालिका खेळतोय. या सगळ्यात रोहित शर्मा चर्चेत आलाय. मालिकेतल्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात कर्णधार रोहित शर्माला दुखापत झाली आहे आणि तिसऱ्या वनडेसह पहिल्या कसोटी सामन्यातून तो बाहेर पडलाय. आता रोहित शर्मा फिट झाल्याचं मीडिया रिपोर्ट्समधून समोर आलंय. त्यानं दुसऱ्या कसोटीत खेळण्याची तयारी सुरू केली आहे. रोहितनं दुसऱ्या कसोटीतही तो उपलब्ध असल्याची माहिती संघ व्यवस्थापनाला दिली आहे. आता बांगलादेश विरुद्ध दुसरा कसोटी सामना हा 22 डिसेंबर पासून मीरपूर इथं खेळला जाणार आहे. श्रोत्यांनो, आता आपण ऐकणार आहोत आजची चर्चेतली बातमी. अशी पत्रकार परिषदेत घोषणा केली गेली त्यावेळी अनेकांना धक्का बसला होता आणि देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत ही भाजपच्या कार्यकर्त्यांची जी इच्छा होती त्या लेखी त्यांच्या पदरी निराशाच आली. आता या सगळ्या परिस्थितीवर भाजपचे वरिष्ठ नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलेलं एक वक्तव्य चर्चेत आलंय. ते म्हणाले आहेत, सर्वांना माहिती आहे एकमेव नेते देवेंद्रजी आहे. खरं तर देवेंद्रजीच्या नेतृत्वात आम्ही सारे काम करतो आहे आणि आता या ठिकाणी नितीनजी नाही आहे. नितीनजी आम्हाला त्या ठिकाणी राजकारणामध्ये आणलं, पण देवेंद्रजींनी आमच्या आयुष्यातल्या जीवनातल्या सर्वात उच्च पदावर नेण्याकरता आपली क्षमता वापरली, आपलं सारं आयुष्य वापरलं. मी तर साक्षी आहे की माझ्या आयुष्यामध्ये जे जे घडलं त्याचे संपूर्ण शिल्पकार मांडणी देवेंद्रजी आहे आणि हे तर संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे. आणि मी याच्यासाठी सांगतो आहे की समाजाला जिथे जिथे न्याय द्यायचा प्रयत्न झाला तेव्हा तेव्हा देवेंद्रजींनी आपलं आयुष्य आपल्यासाठी लावलं आहे. आता आपली जबाबदारी ठरताय, आपली जबाबदारी ठरताय की पुन्हा एकदा 2014-2019 काळ या महाराष्ट्रामध्ये आला पाहिजे आणि माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये पुन्हा आमचा महाराष्ट्र हा
पूर्ण केला पाहिजे याकरता आपण सर्व समाजाच्या लोकांनी भक्तीला लोकांनी देवेंद्रजींच्या मागे पूर्ण ताकद लावू त्यांना पुन्हा एकदा या महाराष्ट्राच्या सर्वोत्तमानाचं पद त्यांना त्या ठिकाणी नेलं पाहिजे कारण ही समाजाची जबाबदारी आहे. जेव्हा समाज अपेक्षा करतो त्यांनी कधी अपेक्षा केली नाहीये की मला समाजाने हे दिलं पाहिजे मला समाजाने ते दिलं पाहिजे. खरं तर जाती पाहिजे बाहेर निघालेले नेते आहेत त्याला कुठल्याही समाजाचं त्या ठिकाणी जेव जेव समाज त्यांच्याकडे गेला त्या त्या समाजाला न्याय दिला. मराठा समाज असो ओबीसी समाज असो कुठलाही समाज असो धनगर समाज असो ज्या ज्या समाज त्यांच्याकडे गेला ज्या ज्या समाजावर मागच्या 65 वर्षाचा अन्याय झाला तो अन्याय त्यांनी दूर करण्याचा प्रयत्न केला. आणि आज आपली सर्वांची जबाबदारी आहे किमान मी अध्यक्ष असताना राज्याचे अध्यक्ष असताना माननीय देवेंद्रजी पुन्हा एकदा महाराष्ट्राचे खरतर तुमच्याकडे ऐकलंय महाराष्ट्राच्या ज्यावर आपली सर्वांची जबाबदारी ठरतं आणि म्हणून जयदत्तजी रामदासजी आपल्या सर्वांनी आपलं आयुष्य लावलं पाहिजे. बावनकुळेंच्या प्रतिक्रियेनंतर भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांची देखील प्रतिक्रिया आता चर्चेत आली आहे. श्रोत्यांनो, हे होतं आजचं सकाळचं पॉडकास्ट. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला सांगायला विसरू नका आणि तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या सूचना आमच्यापर्यंत जरूर पोचवा. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सकाळचं हे पॉडकास्ट तुमच्या मित्रांना आणि कुटुंबियांना नक्की शेअर करा. तर आपण आता उद्या पुन्हा भेटूयात. धन्यवाद. रिसर्च अँड स्क्रिप्ट युगंधर ताजणे. वाचा बघा आणि आता ऐका आणखी बातम्या esakal.com वर. तुम्ही हा पॉडकास्ट ई सकाळच्या वेबसाईट आणि ऍप वर सुद्धा ऐकू शकता. विसरू नका या पॉडकास्टला आपल्या आवडीच्या पॉडकास्ट ऍप वर सबस्क्राईब किंवा फॉलो करायला.